नमस्कार मंडळी. बरेच लोक आळंदीमध्ये बऱ्याच पालख्यांचं स्वागत करतात, त्यांची काळजी घेतात. त्यातलीच एक भव्य दिव्य सोसायटी म्हणजे श्यामा इस्टेट, जिथे अनेक पालख्या रेस्टसाठी थांबतात, त्यांची काळजी घेतली जाते. नेमकं काय सांगाल, किती वर्षापासून ही परंपरा चालली आणि कशी काळजी घेतात वारकऱ्यांची? दहा बारा वर्षापासून आम्ही माऊल्याचे 10-12 दिंड्या उतरतात. आम्ही त्यांच्या जेवणाची वगैरे सोय करतो आणि राहायची पाण्याची वगैरे सोय करतो. बरं, मग ह्यातला निधी आणि हे सगळं कोण काय करतं? आम्ही सर्व सामाजिक लोक सगळे वर्गणी देतात, इच्छुक वर्गणी देतात, त्याच्यातून आम्ही हे करतो. म्हणजे एकंदरीत आणि जेव्हा आपण पालखीला आता सोडायला आलो आहे किंवा आता पालखी आळंदीतून प्रस्थान होऊन निघाली आता, तर नेमकं आपलं काय उपक्रम आपण करतो का? आता सकाळी तर नाही करत, रात्री आम्ही आदल्या दिवशी प्रस्थानाच्याच दिवशी हे करतो. प्रस्थानाच्या दिवशी जेवण वगैरे करतो, पाणी वगैरे सगळे सोय करतो. म्हणजे श्यामा इस्टेट मधले सगळेच लोक अन्नदान, त्यांना वारकऱ्यांना गैरसोय होई नाही याची नक्की काळजी घेतात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.